भैसाहेब, एक गोष्ट अजून मला कळलेली नाही. तुम्ही असा अचानक साडेतीन पीठाच्या यात्रेला जाण्याचा निर्णय कसा काय घेतला? कसं आहे ना, वारा आणि ठिणगी या दोघांना कधी एकत्र येऊ द्यायचं नसतं. हे दोघं एकत्र आले की येताना बरोबर सर्वनाश घेऊन येणारच. तो सर्वनाश टाळण्याचा माझा प्रयत्न आहे. भैरवीला एकटीला यामिनी बरोबर पाठवणं मला धोक्याचं वाटलं, तो धोका टाळण्याचा हा प्रयत्न आहे. अगदी योग्य निर्णय हा. भैयासाहेब, तुमच्या या अशा प्रसंगावादनी स्वभावामुळेच आम्हाला तुमच्याबद्दल आदर वाटत आलाय. चला निघायचं ना. हो, गाडी तयार आहे. ड्रायव्हरला कुठे कसं जायचं याच्या सूचना दिलेल्याच आहेत आणि चारही ठिकाणी निवासाची सोय झालेली आहे. आम्ही तिथे चांगल्या हॉटेलमध्ये राहणार आहोत ना. आपण तीर्थक्षेत्राला जातोय, पिकनिकला नाही. चारही ठिकाणी आपल्या ट्रस्टच्या आश्रमशाळा आहेत. त्या आश्रमशाळांमध्येच आपण राहणार आहोत. बर, सावकाश. जया जानकी, दोघांनी नीट सांभाळून राहा बरं. येताना मी देवीचा आशीर्वाद आणि प्रसाद दोन्ही घेऊन येते. जया, तोपर्यंत माझ्या सुनेला मुळीच त्रास द्यायचा नाही सर, नाहीतर आल्यावर ती बदड बदड बदडेन बघ तुला. आई, तुला मी तशी संधीच मिळू देणार नाही, कारण तुझी सून तू जशी माझ्या स्वाधीन करून चालली आहेस ना, तशीच मी तुझ्याकडे सोपवणार तिला. बाबा, सांभाळून राह, सावकाश जा. काळजी घ्या स्वतःची, स्वतःची, वाड्याची आणि व्यवसायाची सुद्धा. अर्थात नाना तुमच्या बरोबर आहेत म्हणजे मला चिंता नाही. बर जानकी, नेहाला फोन कर, म्हणाव आई साडेतीन पीठ करायला गेलीय. ती तुझ्याही सौभाग्याचं दान मागेल देवीकडे. काळजी करू नकोस म्हणा. हो, मी नक्की फोन करेन. विश्वास आणि भैरवी कसं नाही आले? तिच्या मनात नसेल तर राहू दे तिला. आईने स्वतःहून बोलावून घेतलं. योग आलाय देवदर्शनाचा, आणि या देवदर्शनाच्या निमित्तानं का होईना घरातल्या सगळ्यांना खरं कोण खोटं कोण ह्याची जाण व्हावी, हीच आईकडे प्रार्थना. ऐकलं तुम्ही? देवदर्शनाला निघाली आहे ही, पण जिभेची धार काही कमी होत नाही हिच्या. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. तीर्थयात्रेची सुरुवात मला वादाचा नारळ वाढवून व्हायला नकोय. चला निघा आता सगळे. जया, काळजी घ्या स्वतःची. येते मी. यार आणि सरकार. सावकाश, सावकाश, बसा, बोला, मी आपली काय सेवा करू? जया, काही नको, तू असाच माझ्या बाजूला बसून राह. जया, किती दिवसांनी असा एकांत आपल्या वाट्याला आलाय ना. उद्या सुद्धा असाच एकांत असेल तेव्हा तर तूही नसशील. या वाड्याची अनभिषिक्त सम्राज्ञी असेल मी. मी एकटी. तू सुद्धा रागावलीस माझ्यावर. नाही, मी कशाला रागवू तुमच्यावर. आणि तसंही तुमची बायकोय म्हटल्यावर तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय मला मान्य करायलाच हवा ना. नाही ला जाणं. आबांना आणि वहिनींना तुमची काळजी वाटते, ते बोलून दाखवू शकतात, मी नाही. नेहा, बिलीव मी, या ऑपरेशनला नकार देऊन मी काहीही चूक केलेलं नाही. खूप कामं पडलीत माझ्या पुढे,
या उरलेल्या आयुष्यात मला खूप काहीतरी करायचंय. तुम्हाला बरं वाटेल ते तुम्ही सगळं करा, मी आहे तुमच्या सोबत. नक्की. म्हणजे? नाही, मला वाटत नाही असं की तू माझ्या सोबत आहेस असं. पण असं का वाटतं तुम्हाला? कारण मी विचारलेला कुठलाही प्रश्नाचं तू मला उत्तर देत नाहीस, मला काही सांगत नाहीस, माझ्याबरोबर काही शेअर करत नाहीस. आपण वेगळ्या विषयावर बोलूया. नेहा, तुला कोणीच मित्र नाहीये का ग? नाही म्हणजे शाळेतला अजून कोणी किंवा कॉलेज मधला? मला खूप काम आहेत. बघितलंस? म्हणूनच मी म्हटलं की तू माझ्या सोबत आहेस असं मला वाटत नाही. मला कुणीही मित्र नाहीये. आता हेच वाक्य पुन्हा एकदा बोलून दाखव. हे सगळं बोलून काय सिद्ध करायचंय तुम्हाला? हॅलो सदा. हा राजा बोलतो. अरे काही नाही, एक मिशन आहे तुझ्यासाठी. आबा आणि वहिनी खूप रागावलेत माझ्यावर, त्यांचा राग घालवायचा. ओके, थँक यू. काय बोलू म्हणजे काय जानू, काय झालं तुला? कसला विचार करतेस तू, बोल ना. जया, मी आपल्या बाळाच्या भवितव्याचा विचार करते. हसायला काय झालं एवढ्यात? नाही तर काय जानू. अगं, आपल्या बाळाच्या भवितव्याचा कसला विचार करतेस? किर्लोस्करांचा वारस असणार आहे तो, किर्लोस्करांचा. अगं, लक्ष्मी त्याच्या घरात पाणी भरेल. जया, तू हे जे काही बोलतोयस ना, ते तुझं अज्ञान म्हणू, भोळसटपणा म्हणू, का तू स्वतःनी स्वतःची घातलेली समजूत म्हणू? म्हणजे काय काय म्हणायचं तुला? जया, आपलं बाळ किर्लोस्करांच्या या अयोध्येचा नामधारी राजा असणार आहे. त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट नक्की असेल, पण हातात भिकेचा कटोरा असेल. बास जानू, काय बोलतेस जानू तू? जानू, तू असा विचार तरी कसा करू शकतेस? जया, मी काय चुकीचा विचार करतीये? अरे, किर्लोस्करांची सगळी संपत्ती भैरवीताईंच्या नावावर आहे, हे तू विसरलास एवढ्यात? अरे, आज त्या माझ्याशी कशा वागतायत हे तू पाहतोयस ना? उद्या आपल्या बाळाला सुद्धा त्यांनी असंच वागवलं तर? त्यानं सगळी संपत्ती त्या भैरवीच्या नावावर आहे असं कोणी सांगितलं तुला? जया, अरे भैरवी ती हॉस्पिटलमध्ये असताना भैया साहेबांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं. अगं, वेडी आहेस का तू?
असं काही होणार नाहीये. आपले डोळे उघडावेत ना म्हणून बाबांनी ते. नाही जया, मी सगळी शहानिशा करून मगच बोलतीये. अरे भैरवीताईंनी विश्वास दादाला अंधारात ठेवून सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतलीये. आणि ह्यात नानांनी सुद्धा त्यांना मदत केलीये. जया, आपण यात काहीच करू शकत नाही. अरे तुला मलाच काय, उद्या प्रत्यक्ष भैया साहेबांना सुद्धा हाताला धरून त्या बाहेर काढू शकतात. अरे या गोष्टीला आता 2 महिन्यांपेक्षाही जास्त काळ उलटून गेलाय. तसं बघायला गेलं तर हा धोकाच आहे, विश्वासघात आहे. पण स्वतः भैया साहेब त्यांना पाठीशी घालतायत. त्यांच्या लेखी भैरवीताईंची प्रत्येक गोष्ट माफ असते. पण आपल्या बाबतीत तसं नाहीये जया. तू काळजी करू नको, मी बोलतो नानांची आत्ताच. हे बघ जया, सगळं भैरवीताईंच्या नावावर झालं म्हणून माझी काहीही तक्रार नाहीये. जया, मला फक्त इतकंच म्हणायचंय की आपण त्या दृष्टीने आपल्या मनाची तयारी करू. नाही जानू, नाही. तुझी तक्रार नसली ना तरी माझी तक्रार आहे. मी चांगला वागायला लागलो याचा अर्थ मला वाईट वागताच येत नाही असा कोणी घेऊ नये. माझा हक्क मारण्याचा जर कोणी प्रयत्न केला ना तर मी कोणालाही माफ करणार नाही. मग ते नाना असोत, भैरवी असो, नाहीतर प्रत्यक्ष भैया साहेब. हॅलो नाना, जया बोलतोय. नेहा, तुला कोणीच मित्र नाहीये का ग? नाही म्हणजे शाळेतला अजून कोणी किंवा कॉलेजमधला? मला खूप काम आहेत. या ऑपरेशन नंतर मी कितपत जगू शकेन? तुम्ही मला जे काही विचारताय त्याचं उत्तर जगातला कुठलाही डॉक्टर कधीही देऊ शकत नाही. एकटेपणावर जगातल्या कुठल्याही सायकॅट्रिस्टकडे औषध नसत. आपण बहिणींचं दुसरं लग्न केलं तर? माझ्यावर काही जबाबदारी आहे, त्या पूर्ण केल्याशिवाय मी हे जग सोडू शकत नाही. हो, तुम्ही शॉल घेऊन का बसलाय? तुम्हाला बरं वाटत नाहीये? नाही ग, बरं आहे. मी फक्त जरा पाय मोकळे करावेसे वाटतात. आपण एक वॉक घ्यायचा का? तुम्हाला त्रास नाही ना होणार? त्याला म्हणाव डॉक्टरांनी रितसर डिस्चार्ज दिलेला नाहीये. त्याला तो हट्टाने आला आणि त्याला आरामाची गरज आहे. मुक्तपणे फिरण्याचा परवाना मिळालेला नाहीये त्याला. आमचं काही ऐकत नाहीच तो. निदान एवढं तरी ऐक म्हणा. आबा थांबा ना. नाही बाई, नाही
इतका वेळ आरामच करत होते ते. आताच जरा मी बाहेर लॉन वर बसतोय. राजा राजा काय रे हा कोण समजतोस कोण तू स्वतःला हा हॉस्पिटल मधून पळून थेट घरी आलास. एवढे पैसे भरले होते तर डॉक्टरांनी एक सुरी चालवेपर्यंत तरी थांबायचंच ना. सदा तुम्ही अजिबात काही बोलू नका काही बोलू नका. आबा मी तुमचा निरोप घ्यायला आलोय. अरे कुठे निघालायस तू आता? मी जे सांगणार आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? हा नंतर उगाच माझी टिंगल करत बसाल. हे बघ टिंगल करण्याच्या मनस्थितीत इथलं कुणीही नाही आहे. हे बघ सदा प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट मस्करीत घ्यायची नसते रे. मग काय सगळं सिरियस होऊनच घ्यायचं असतं का? हा गंभीरपणे. अरे गावातल्या प्रत्येकासाठी तुमचं कुटुंब म्हणजे असं हसत खेळत कुटुंब आहे रे. हा गंभीर आणि सिरियस चेहऱ्याने घ्यायचं ना तर ते गावचे पाटील आहेत ना शिरीष लाटकर त्यांच्याकडे जायला लागेल मला. हे बघ तू मुद्द्याचं बोल आणि पटकन बोल. मी निरोप घ्यायला आलोय एवढाच माझा मुद्दा आहे. अरे पण चाललायस कुठे तू? कुठे म्हणजे काय? देवाला शोधायला. आणि तो सापडला ना मी त्याला खडसावून विचारणार आहे. काय रे? अरे या जगामध्ये तू हॉस्पिटल्स आणि ती घाणेऱ्या वासांची औषधं आणि ते ऑपरेशन थिएटर आणि त्यातले ते मन नसलेली प्रेम माया नसलेली जी काही यंत्र आहेत ना ती कशाकरता बनवली असतो? हा आणि विचारणार मी त्या या जगात माझा एक धाकटा भाऊ आहे राजा नावाचा. त्याला त्याचे जे काही उरलेले दिवस आहेत ते त्याच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांच्या सहवासात घालवायचे. अरे आजोबांसारखे प्रेम करणारे त्याचे आबा आहेत. हा आईसारखी माया लावणारी कावेरी आहे. हा खंबीरपणे साथ देणारी त्याची बायको आहे. या लोकांच्या सहवासात त्याला आनंदानं जगायचं असताना त्या घाणेरड्या आणि किरकिर कुरकुर फास फास यासले घाणेरडे आवाज करणारी जी यंत्र आहेत ना त्यांच्या सहवासात आणि त्या घाणेरड्या औषधांच्या वासांच्या सहवासात त्यांना ते दिवस का घालवायचे? हा विचारणार मी त्याला विचारणार आहे. आणि शिवाय त्याला एक कविता सुद्धा ऐकवणार आहे. ए बाबा त्या देवाला तरी मोकळा सोड रे आता. त्याला तुझ्या त्या घाणेरड्या कविता नको ऐकूस. नाही त्यालाही ऐकवणार आहे तुम्हालाही ऐकवणार. लाज घालीन बेकाड्या. राजा आता काही भीती नाही. हा म्हातार बुवा एकदम नॉर्मलला आले दादा. न्यावेनी एक झकास मस्तपैकी चहा करून आण. लगेच आबा राजाला माफ करून टाकतील बघ. मी तुला माफ केलंय हा हा कोण ठरवणार? मग तुम्हीच ठरवा ना आबा. कारण तुमचा राग सोबत घेऊन मी एक महिना सुद्धा काढू शकणार नाही. राज कावेरी हे बघ आता तू सुद्धा राग सोडायचा राजावरचा. आम्हाला काय बरं वाटतं का त्याच्यावर रागवायला? हे वहिनी आता पण नाही बेंड नाही. काय मला तुमच्या सगळ्यांकडून एक प्रॉमिस हवंय. आता माझे जितके दिवस उरलेत ना ते सगळे आपण मिळून आनंदाने घालू. शंभर वर्ष जगणाऱ्यांना सुद्धा माझ्या या 6 महिन्यांचा हे वाटायला हवा. चालू दे प्रवास प्रॉमिस भेटू दे अंतर. हा बा पावलांचे काट्यांची मैतर. चालू दे प्रवास भेटू दे अंतर. पावलांचे झुळो काट्यांची मैसर. तेज किंवा तम दोन्ही एका सम. मनाचे असू दे पोलाद खंबी.